मित्रांनो, हा देशी जुगाड आहे. समजा आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत असं चाक वगैरे निकाळलं आणि तुम्हाला इमर्जन्सी गाव गाड्यामध्ये जेसीबी वगैरे भेटत नसतात, तर तुम्ही बाजूला अशी एखादी डम्पिंग आणून थांबा, अशी डम्पिंग आणून त्यांना ताण देऊन उतरू शकता. मित्रांनो, ही जुगाड लावलेला आहे, बघू आता कुठवर उचलतंय. प्रयत्न करू. आत्ता लावलं, ट्रायली खालनं उचलत होती, टायर तुटून पडला, दगडानं भरलेली ट्रॉयली आहे. इकडं आपला 45-10 ट्रॅक्टर आहे आणि आता जेसीबी काय मिळणं झालं आहे, ॲडजस्ट करायचं चालू आहे. ताको तुम्हाला झूम करून कसा आहे जुगाड. तिकडून ट्रॅक्टर ट्रॉयली उचलली जाते, पडल पड्याल पण उचलणार नाही, तिरके व्हायला लागलो साहेब, कळलं का? राहू दे राहू दे. राहून दे, जे शेपी बोलू वाई. लय जुगाड झालं, जुगाड काय आपलं काम येणं झालंय. बघू अजून प्रयत्न करू. मित्रांनो, मगाशी आपण जे आडवी टायली लावलेलो ती काय जमना झाले. आता आपण याला हायड्रॉलिक लावून उचलायचा प्रयत्न करतोय. हायड्रॉलिक लावून आता पट्ट्या ढिल्या करायचं चाललंय. पट्ट्या ढिल्या करून हायड्रॉलिकनं मागणं लावायचं आहे. ट्रॉयली बघा पूर्णपणे भरलेली आहे, म्हणजे दगडानं भरली हिचं ही चाक. हा, तर ही ठोकळं आणते ती दोन. आता ही ठोकळं लावून, हा थांबय, हे तुम्हाला दिसत खाली बघा हायड्रॉलिक लावले, झूम करतो जरा. हे बघा ट्रॅक्टर पुढे जाऊन देऊ नको आणि शिस्तीत शिस्तीत उचलायचं, शिस्तीत कमी कमी ताकद लाव, कमी कमी. हा हा उचलताय, थांब, घसरून देऊ नको, थांब. जसं एक ठोकळा पुढे घ्या, हा वाईच, हा थांब. घसरते दादे, घसरते दादा साहेब, टायरच्या पुढे घेऊ आम्ही, टायर लावायला येईल. इकडं पुढं घ्या, माग बर, कुठं पण घ्या, माग माग टायर बसला पाहिजे. थांब दादा, हलवू नको ट्रॅक्टर अजिबात, तरी हायड्रॉलिकच्या सहाय्यानं एवढं उचललंय, हायड्रॉलिकच्या सहाय्यानं. तर ही ठोकळं आता खालनं लावतोय आपण इकडून, बरं का? ते मगाच काय ॲडजस्ट नाही झालं, बघू आता काय होतं. तर खाली मित्रांनो, आता ह्याला ह्याच्या खाली बघू शकता, ही ठोकळा टाकून चॉक लावलाय, किती उचललंय खालनं बघा. तिचा बघा मगाची जुगाड होतं फेल झाला, ते दुसरं जुगाड. ज्या ठिकाणी जेसीबी उपलब्ध नाही त्या ठिकाणी अशी कारस्थानं करून आपल्याला बसवायला लागते. बघू प्रयत्न करू अजून काय होतं आहे. तुम्हाला मी चाक बसवून दाखवतो, अजून बराच गॅप आहे, काहीतरी अजून आयडिया करायला. अगर ऐसे जुगाड सीखने के है तो कदम ऍग्रो पे आओ ना महाराज, हाजिर आहे आपके लिए. जसं जंगली रमी खेळताय तसं ही पण बघा फायद्याच्या गोष्टी आम्ही दाखवतोय. आणि मित्रांनो, जेवढं लाईक कराल, फॉलो करा, सबस्क्राईब करा, बरं का? व्हिडिओला शेअर करा. अजून का नाही दादा, आता मोठा ठोकळा ठेवा, त्याच्यावर जॉक लावायचा, की जेवढा चढतोय का ना तेवढा चढवायचा, मोठा ठोकळा लावायचा, रिवर्स यायला लागला जॉक. आता जॉक येणार तेवढा रिवर्स असेल की जॉकला अजून आहे होय. तर ते दुसरा ठोकळा मग हे रिवर्स जातो, दुसरा ठोका तिकडे नेऊन लावला पाहिजे का? हा जॉक चढेल अशा ठिकाणी बघ बरं दादा, दुसरा कुठेच लावा, मी धरतो माघारी जाऊन. साईडने दुसरा ठोकळा लावलाय, आता ह्याच्या खाली दगड घालायचा आणि जॉक काढायचा का? हा, ह्यो जॉक काढून त्याच्या खालचा ठोकळा घ्यायचा, त्याच्या हाईटला मेंटेन करून टायरच्या उंची एवढं घ्यायचं वर. हा, पर टायरच्या उंची एवढं आपल्या हळूहळू करायचे. तर ही जुगाड आपल्या चालू आहे, हायड्रॉलिकने कसं उचललंय बघा. मग अशी उलटी टायली लावून काय जमलं नाही. आता हे प्रोग्राम तुम्हाला पूर्णपणे दाखवतोय आम्ही. टायली बघू शकता, दगडानं फुल भरलेली आहे. हे बघा,
मग जेसीबीला बोलवलं, जेसीबी काय येत नाही, तर आता काहीतरी करावं लागेल. तर ही जुगाड आमच्या लक्षात आलेलं. आणि असेच चॅनल बघा. आता तुम्ही काय बघता, मेरा नाम रुही जाधव, मी भिवंडी मी राहते. तर तिला भिवंडीत राहून आपल्याला काय फायदा आहे का? आपल्या शेतकऱ्याच्या पोराला असतेच जुगाड शिकावे लागतील. हे जॉक लावलाय बरं का दुसरीकडं. आता हिकडून जॉक लावून उचलायचंय, काय होते कळेल. हायड्रोलिक वरचं प्रेशर वरचं कमी होते. व्हायच गोबर उचलाय जॅकने. जॅक काय एवढा चांगला नाही बरं का. रिवर्स यायला लागला. खोरं आणू का मी? वरची वर आहे का खोरं? खोरं त्या ह्याच्यात टाकलं. खोरं नसणार, खोरं कपेट टाकलं. यार ही बी उचलाय लागले. उचलणार की तिथं मी लगेच दगड त्याच्यावर दुसरा उचित लावलाय. ठोकळा लावलाय लागल. काय करू, अजून जॉक जाईल थोडासा वर. आता खोरा आणू सगळ्यात. खोरा आणू, खड्डा काढायचा. खड्डा किती काढायला लागेल? इथन एवढा खड्डा काढायला लागेल. थोडंफार तर आहेच जमीन बरोबर. आता बॅक साईड करून मागल्या परत हायड्रोलिक न त्याच्या कुठेच्या खाली घालायचे आपल्याला. आणि तिकडून उचलायचं आपण आता प्रयत्न करू. बघू आता काय होतंय. खाली जाते, खाली जाते. पट्टी ढिली करतो. बस बस बस. हा सर माग. हा ओके सर. मित्रांनो आता लावले आपण हायड्रोलिक. पुढे येऊन देऊ नको, पुढे येऊन देऊ नका. अजिबात पुढे उठी टाकू का? थोडं थोडं उचल, थोडं थोडं. हा घाला घाला घाल त्याच्या खाली. ठोकळं तडवायचं चाललंय. थांब 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 थांब. तर अशा पद्धतीने आपण लावलेला आहे. थोडं ठोकळा अजून बसवा चालू बरं का आपला. आता चाक बसूया आपण, काय होते बघू. दोघं टाकून आता डायरेक्ट चाक बसवूया. आता एक साईडून परत जॉक लावतोय बरं का. ही बघा असं जुगाड करायला लागतंय. वाय तू चाल. हो 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 हो. हा बस सोड खाली बर. ट्रॅक्टर पुढे घे, ट्रॅक्टर पुढे घे. दगड लावलाय, दगड तर मित्रांनो अशा पद्धतीने हे उचललेलं आहे. आता खड्डा काढायचं, चाक बसवायचं आहे. नाही आता नको काय उचलाय बिचलाय साहेब. हिरीवायनो आपण अशा पद्धतीने जॅकचाही उपयोग करून अशा पद्धतीने टायर बसवलं. टायरला खड्डा काढला खाली. अजून बघा किती जॅक लावले होते. आता त्याच्या खालचं बेरिंग टुटकी बेरिंग बेरिंग वापस त्याच्यात घातली. आणि आता अशा पद्धतीनं हे आपण वेगळ्या पद्धतीने ही बसवून ती आवळायचा प्रयत्न करून आता ही टायली आपल्याला घेऊन जायचे. तर ही घरगुती जुगाड केलंय बरं का.
ह्याच्यात आपण पडतंय सारखं, पण तरी पण आता कसं तरी प्रयत्न करून जावंच लागणार आहे. ठीक आहे.